السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ. سلام دا جواب ذرا محبت نال گوڑے چھڑ کے دیو. السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ. الحمدللہ الذی ہدانا لہذا وما كنا لنهتدي لولا أن هدانا الله. اللهم صل على محمد وعلى محمد صلى الله عليه وسلم كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إن إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد صلى الله عليه وسلم كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. أما بعد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما. صدق الله العظيم. قالوا سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. جدو دن حشر دے جدو دن حشر دے سوال ہون گے ہم ساڈے آمناں دے لال ہون گے. جدو دن حشر دے سوال ہون گے ہم ساڈے آمناں دے لال ہون گے. اور جنت وچ جائے گی اور جنت وچ جائے گی سواری آپ دی
जन्नत विच जाएगी सवारी आप दी अग्गे अग्गे हजरत बिलाल होनगे हमी साडे आमिना दे लाल होनगे जदो दिन हशर दे सवाल होनगे हमी साडे आमिना दे लाल होनगे और जेड़े सदा पढ़ते ने दुरूद आप ते सदा जेड़े पढ़ते ने दुरूद आप ते जन्नत विच आका दे ओ नाल होनगे हमी साडिया मीना दे लाल होनगे जदो दिन हशर दे सवाल होनगे हमी साडिया मीना दे लाल होनगे हर किस्म दी हमदो सना हमदा सनावा किबरियाई बड़ाई यकदाई अल्लाह रहीमो करीम वास्ते है उस तो बाद दरूदो सलाम आका ए कैनात पूरी कैनात दे सरदार जगह दे पीर रब दे हबीब सीमा दे वीर बद्रे मुमनीर इमाम अल अंबिया खतीब अल अंबिया पूरी कैनात दे सरदार सारे इमामा दे इमाम सैयदना जनाब मोहम्मद रसूलुल्लाह थोड़ी थोड़ी हिम्मत करो गोडे छड़ के पहले भी मैं क्या तुहाडे तो इंशाल्लाह गोडे कितने नहीं जानगे एक कारी अता रहमान साहब इंशाल्लाह जिम्मेदारी तुहानू अगर तुहाडे तो गोडे चली भी गया तो वापसी ले आ देंगे इंशाल्लाह जरा मुहब्बत नाल मौलवी खाता नहीं हो जाओ जरा मुहब्बत नाल गोडे छड़ के रब दे सहारे होकर के बैठो मेरे महबूब पैगंबर ते मुहब्बत नाल दुरूद पढ़ो इंशाअल्लाह ये टाइम जाया बेकार नहीं जाएगा इंशाअल्लाह ये टाइम इबादत दी रूह इबादत दी जान बन जाएगा इंशाअल्लाह इंशाअल्लाह मेरे तो कबल मेरी जमात ने माया नाज खतीब हजरत मौलाना कारी अब्बास साहब बड़े ही अच्छे अंदाज अंदर गुफ्तगू फरमा चुके ने और इंशाअल्लाह मेरे तो चंद ही मिनट बाद मेरे उस्ताद मोहतरम मुनाजर इस्लाम गाजी इस्लाम हजरत मौलाना हाफिज अब्दुल हक हकानी साहब आफ मुल्तान इंशाअल्लाह तफसीली गुफ्तगू फरमानगे मैं दुआ करना अल्लाह जितने साथी आए ने अल्लाह मेरे समेत अल्लाह सबना नू अमल करन दी तौफीक अता फरमाए जरा उची आमीन को और जिन्हें भाइयों ने अज का प्रोग्राम रखे है अल्लाह पाक मोहतरम जनाब कारी अदार रहमान साहब अल्लाह इन्हों की मेहनत और जमाती अहबाब जिन्हें साथियों ने जो जो हिस्सा पाया तावन किया अल्लाह इन्हों तावन करना इन्हों मुहब्बत अपनी बारगाह के अंदर कबूलो मंजूर फरमाए हजरात तवज्जो मेरी तरफ करे जी इंशाअल्लाह सिर्फ 20 तो 25 मिनट के अंदर पहले इंशाअल्लाह बल्कि गुफ्तगू खत्म कर देंगा इंशाअल्लाह जरा तुहानू जगाण वास्ते तुहानू होशियार करन वास्ते इंशाअल्लाह मैं तुहानू बिदार करन वास्ते चंद एक हदीसा कुरान दी आयतां सुना के इंशाअल्लाह अपनी बात नू खत्म कर देंगा जरा मुहब्बत नाल प्यार नाल तशरीफ रखो और माशाअल्लाह यह जरा साउंड बड़ा प्यारा अलहमदुल्ला बड़ी जगह दे गुफ्तगू की है लेकिन इस साउंड का मजा ही अपना है दुआ करो इश्तियाक साउंड सिस्टम वाले दे अल्लाह पाक साउंड अंदर बरकता रहमता नाजल फरमाए अल्लाह इनके कारोबार अंदर बरकता रहमता नाजल फरमाए जरा मुहब्बत नाल आमीन कहो आइए हजरात मोहतरम जेड़ी आयात करीमा मैं तुसा अहबाब दे गोश गुजार तिलावत की है अल्लाह पाक ने इस आयत के अंदर पहले अपना तारुफ करवाया पहले अपना तारुफ और अल्लाह पाक ने पहले अपना तारुफ करवाने तो बाद मेरे तेरे महबूब पैगंबर सैयदना जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का तारुफ करवाया और जिन्होंने इन्हों दोनों हस्तियों समझ लिया अल्लाह की कसम वह कामयाब दुनिया अंदर भी हो गए कुरान पाक ने बयान किया गौर फरमाना तवज्जो करना मेरी दुआ है मैं जो कुछ बयान करा अल्लाह मेरे समेत अल्लाह सबना नु अमल करम दी तौफीक अदा फरमाए यकीनी बात है गल अमल दे सिर ते बनदी है तवज्जो मेरी तरफ करो इंशाअल्लाह ये टाइम जाया बेकार नहीं जाएगा हजरात
गल अमल दे सिर ते बंदी है, अमल करांगे तो जिंदगी कामयाब है, अमल ना कीते तो जिंदगी बेकार है। आइए जरा गौर फरमाना, इलाहुल आलमीन ने अपने कुराने पाक अंदर इस बात का ऐलान फरमाया, मौला फरमांदे ने ए मेरे महबूब पैगंबर जनाब मोहम्मद, नबी पाक दा नाम आवे दरूद मोहब्बत नाल प्यार नाल जौक नाल शौक नाल पढ़ना, जनाब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमाया ए सोने महबूब पैगंबर जी ऐलान कर दियो, अल्लाह पाक ने मेरे पाक पैगंबर अली सलातो असलाम दे सीना पाक ते कुरान नाज़िल फरमाया। अल्लाह फरमांदे ने वमन युतअल्लाह व रसूलहु फकद फाज फौजन अज़ीमा। अल्लाह अकबर। अल्लाह फरमाया सुनो के नाब दे लोगो, इताद करो अल्लाह जुल जलाल दी, इताद करनी अल्लाह जुल जलाल दी, और आखिरी पैगंबर दी इताद कर लो। जिन्ना ने अल्लाह जुल जलाल दी इताद की, आखिरी पैगंबर दी इताद कर ली, ओ लोग कामयाब हो गए। इस दुनिया अंदर भी कामयाब ने, अगे भी कामयाब हो गए। आइए जरा गौर फरमाना, अल्लाह दी इताद किंज करनी है। अल्लाह पाक नू एक मनना, अल्लाह पाक नू हाजत तरवा मनना, अल्लाह पाक नू मुश्किल कुशा मनना, अल्लाह पाक नू पूरी कैनात दा दाता मनना, अल्लाह पूरी अल्लाह पाक नू पूरी कैनात दा गौसे आजम मनना, अल्लाह पाक नू दस्तगीर मंगना, गरीब नू आज मनना। ये अल्लाह दी इताअत है। जेड़ा बंदा अल्लाह दे दर ते आंदा है, अल्लाह कोलों आ करके मंगदा है, अल्लाह पाक उस बंदे नू अता कर दवे। कैनात दे लोगों लखां दी तादाद अंदर लोग लैण वाले ने, अल्लाह मेरा कल्ला देण वाला। पूरी कैनात दे लोग रब दे दर ते मंगते, पूरी कैनात दे लोग रब कोलों मंगण वाले, अल्लाह पूरी कैनात नू देने वाला। खाल के कैनात दा कुरान है, अल्लाह फरमांदे ने या अय्युहन नास अंतुमुल फुकराउ इलल्लाह। फरमाया लोगों पूरी कैनात दे लोग मैं रब दे दर ते मंगते ने, मेरे कोलो मंगण वाले ने, मैं पूरी कैनात दे लोगों नू देने वाला। अज जनाब कोई उठ करके कहंदा मैं लाहौर वाले दा मंगता, अल्लाह फरमांदे ने अम तुमुल फुकराउ इलल्लाह, तू मेरे दर दा मंगता। अज कोई उठ करके कहंदा कि मैं पाक पतन वाले दा मंगता, अल्लाह फरमांदे ने अम तुमुल फुकराउ इलल्लाह, तू मेरे दर दा मंगता। अज कोई उठ करके कहंदा जनाब मैं सहवण वाले दा मंगता, अल्लाह फरमांदे ने अम तुमुल फुकराउ इलल्लाह, तू मेरे दर दा मंगता। अज कोई उठ करके कहंदा जनाब मैं मुल्तान वाले दा मंगता, अल्लाह फरमांदे ने अम तुमुल फुकराउ इलल्लाह, तू मेरे दर दा मंगता। कैनात दे लोगो दस मैं तेरी मन्ना या रब दे कुरान दी मन्ना। अल्लाह दा कुरान आखे के पूरी कैनात दे लोग अल्लाह को मंगण वाले, अल्लाह देने वाला। कैनात दे लोगो मेरे रब जैसा दुनिया अंदर कोई नहीं, जेड़ा दई जांदा है दई जांदा कदी मंगदा कोई नहीं, अल्लाह जैसा दुनिया अंदर को और कोई नहीं, मेरे मालिक जैसा और कोई कोई नहीं दुनिया अंदर, अल्लाह पाक जैसा कोई देने वाला कोई नहीं। आइए मैं रब दे नाम, रब दा नाम आया तरह ना मुहब्बत नाल तेरी मेरी जबान अंदर तर्जमा इंज करना चाहना वा कि मेरे अल्लाह जिया नहीं खोर, मेरे अल्लाह जिया नहीं खोर, जे तू बन जायो मंगता उसदा, जे तू बन जायो मंगता उसदा, आवे न तैनू थोड़ मेरे अल्लाह जिया नहीं होर। और जड़े जड़े रब दे मंगते ने जरा मुहब्बत ना कुछ हाथ खड़ा करके कहो सुबहान अल्लाह, कि मेरे अल्लाह जिया नहीं खोर, मेरे अल्लाह जिया नहीं खोर। ओ रिज़क ते आंदा खावे बंदिया, ते गीत किसे दे तू गावे बंदिया, गीत किसे दे तू गावे बंदिया। ओ रिज़क ते आंदा खावे बंदिया, ते गीत किसे दे तू गावे बंदिया, गीत किसे दे तू गावे बंदिया। सब दा दाता अरशा उत्ते, सब दा मौला अरशा उत्ते,
ਲੱਭਦਾ ਫਿਰੇ ਲਾਹੌਰ ਮੇਰੇ ਅੱਲਾ ਜਿਆ ਨਹੀਂ ਹੋਰ ਮੇਰੇ ਅੱਲਾ ਜਿਆ ਨਹੀਂ ਹੋਰ ਜਿਨ੍ਹਾਂ ਦਾ ਕੀਤਾ ਕਿ ਸਾਡੇ ਰੱਬ ਜੈਸਾ ਔਰ ਕੋਈ ਨਹੀਂ ਅੱਲਾ ਦੀ ਕਸਮ ਇਸ ਦੁਨੀਆ ਅੰਦਰ ਕਾਮਯਾਬ ਨੇ ਅੱਗੇ ਵੀ ਕਾਮਯਾਬ ਹੋ ਜਾਣਗੇ ਜਿਹੜੇ ਰੱਬ ਦੇ ਦਰ ਨੂੰ ਛੱਡ ਕੇ ਔਰਾਂ ਦੇ ਦਰ ਤੇ ਜਾਂਦੇ ਨੇ ਔਰਾਂ ਕੋਲੋਂ ਮੰਗਦੇ ਨੇ ਕਾਬਾ ਦੇ ਰੱਬ ਦੀ ਅਜ਼ਮਤ ਨੂੰ ਗਵਾਹ ਬਣਾ ਕਰਕੇ ਆਖਾਂ ਲੋਗੋ ਉਹ ਦੁਨੀਆ ਅੰਦਰ ਵੀ ਜ਼ਲੀਲ ਔਰ ਰਸਵਾ ਹੋਣਗੇ ਕੱਲ ਕਿਆਮਤ ਦਾ ਦਿਨ ਹੋਏਗਾ ਜ਼ਲੀਲ ਔਰ ਰਸਵਾ ਕਰਕੇ ਜਹੰਨਮ ਦੇ ਬਾਲਣ ਬਣਾ ਦਿੱਤੇ ਜਾਣਗੇ ਔਰ ਲੋਗੋ ਰੱਬ ਨੂੰ ਇੱਕ ਮੰਨਣਾ ਇਹ ਮਾਲਕੇ ਕੈਨਾਤ ਦੀ ਇਤਾਤ ਹੈ ਅੱਲਾ ਜ਼ੁਲ ਜਲਾਲ ਦੀ ਬਾਤ ਨੂੰ ਮੰਨਣਾ ਇਹ ਰੱਬ ਦੀ ਇਤਾਤ ਹੈ ਆਈਏ ਹੁਣ ਅਗਲੀ ਹਫਤੀ ਦਾ ਤਜ਼ਕਰਾ ਕਰਨਾ ਚਾਹੁੰਦਾ ਮੇਰੇ ਮਹਿਬੂਬ ਪੈਗੰਬਰ ਅਲੀ ਸਲਾਤੁ ਵਸਲਾਮ ਦੀ ਬਾਤ ਨੂੰ ਮੰਨਣਾ ਆਪ ਦੀ ਇਤਾਤ ਕਰਨਾ ਅੱਲਾ ਦੀ ਕਸਮ ਇਮਾਮ ਦਾ ਹਿੱਸਾ ਹੈ ਜੋ ਪੈਗੰਬਰ ਦੀ ਬਾਤ ਨੂੰ ਨਹੀਂ ਮੰਨਦਾ ਜੋ ਹਦੀਸ ਨੂੰ ਸੁਣ ਕਰਕੇ ਕਹੇ ਜਨਾਬ ਜੀ ਹਦੀਸ ਤੋਂ ਠੀਕ ਹੈ ਹਮਾਰੇ ਇਮਾਮ ਨੇ ਯੂੰ ਫਰਮਾਇਆ ਹੈ ਕਾਬਾ ਦੇ ਰੱਬ ਦੀ ਅਜ਼ਮਤ ਨੂੰ ਗਵਾਹ ਬਣਾ ਕਰਕੇ ਆਖਾਂ ਉਹ ਬੰਦਾ ਦੁਨੀਆ ਅੰਦਰ ਲਾਂਤੀ ਹੈ ਜੋ ਪੈਗੰਬਰ ਦੀ ਹਦੀਸ ਨੂੰ ਸੁਣ ਕਰਕੇ ਅਮਲ ਨਹੀਂ ਕਰਦਾ ਆਪਣੇ ਦਿਮਾਗ ਦੇ ਮਸਲਿਆਂ ਨੂੰ ਸਾਹਮਣੇ ਪੇਸ਼ ਕਰਦਾ ਹੈ ਆਪਣੇ ਕੌਲ ਤੇ ਫੇਲ ਸਾਹਮਣੇ ਪੇਸ਼ ਕਰਦਾ ਹੈ ਪੈਗੰਬਰ ਦੀ ਹਦੀਸ ਨੂੰ ਸੁਣ ਕਰਕੇ ਅਮਲ ਨਹੀਂ ਕਰਦਾ ਉਹ ਬੰਦਾ ਦੁਨੀਆ ਅੰਦਰ ਵੀ ਜ਼ਲੀਲ ਹੋਏਗਾ ਕਬਰ ਅੰਦਰ ਵੀ ਜ਼ਲੀਲ ਹੋਏਗਾ ਯਾਦ ਰੱਖੋ ਕੱਲ ਕਿਆਮਤ ਦਾ ਦਿਨ ਹੋਏਗਾ ਜ਼ਲੀਲ ਔਰ ਰਸਵਾ ਕਰਕੇ ਉਸ ਬੰਦੇ ਨੂੰ ਜਹੰਨਮ ਦਾ ਬਾਲਣ ਬਣਾ ਦਿੱਤਾ ਜਾਏਗਾ ਜੋ ਮੇਰੇ ਪੈਗੰਬਰ ਦੀ ਹਦੀਸ ਨੂੰ ਸੁਣ ਕਰਕੇ ਅਮਲ ਨਹੀਂ ਕਰੇਗਾ ਔਰਾਂ ਦੇ ਮਸਲਿਆਂ ਤੇ ਚੱਲੇਗਾ ਔਰ ਦੀ ਇਤਾਤ ਕਰੇਗਾ ਇਤਾਤ ਕਰ ਪੈਗੰਬਰ ਦੀ ਇਤਾਤ ਕਰ ਇਸ ਸੋਹਣੇ ਪੈਗੰਬਰ ਦੀ ਇਤਾਤ ਕਰ ਇਸ ਪੀਰ ਦੀ ਜਿਹੜਾ ਕੱਲ ਕਿਆਮਤ ਦਾ ਦਿਨ ਹੋਏਗਾ ਜੰਨਤ ਦਾ ਦਰਵਾਜ਼ਾ ਖੁਲਵਾਏਗਾ ਅੱਲਾਹੁ ਅਕਬਰ ਇਸ ਪੈਗੰਬਰ ਦੇ ਲੜ ਲੱਗ ਜਾਓ ਉਹ ਕੈਨਾਤ ਦੇ ਲੋਗੋ ਇਸ ਪੈਗੰਬਰ ਦੇ ਲੜ ਲੱਗ ਜਾਓਗੇ ਇਨਸ਼ਾਅੱਲਾ ਦੁਨੀਆ ਅੰਦਰ ਵੀ ਬਰਕਤ ਪਾਓਗੇ ਕਬਰ ਅੰਦਰ ਵੀ ਇਨਸ਼ਾਅੱਲਾ ਕਾਮਯਾਬੀ ਕਿਆਮਤ ਦਾ ਦਿਨ ਹੋਏਗਾ ਮੇਰਾ ਪੈਗੰਬਰ ਸਿਫਾਰਿਸ਼ ਕਰਕੇ ਤੁਹਾਨੂੰ ਜੰਨਤ ਅੰਦਰ ਲੈ ਕਰਕੇ ਜਾਏਗਾ ਉਦੋਂ ਜਦੋਂ ਪੈਗੰਬਰ ਦੀ ਇਤਾਤ ਕਰੋਗੇ ਆਈਏ ਜ਼ਰਾ ਗੌਰ ਫਰਮਾਨਾ ਮਾਲਕੇ ਕੈਨਾਤ ਨੇ ਫਰਮਾਇਆ ਅੱਲਾ ਫਰਮਾਉਂਦੇ ਨੇ ਵਮਈ ਯੁਤਇਲਾ ਵਰਸੂਲਹੂ ਫਰਮਾਇਆ ਮੈਂ ਰੱਬ ਦੀ ਇਤਾਤ ਕਰਨੀ ਔਰ ਮੇਰੇ ਪੈਗੰਬਰ ਦੀ ਇਤਾਤ ਕਰਨੀ ਸਿਰਫ 10 ਤੋਂ 12 ਮਿੰਟ ਲਈ ਆਪਣੇ ਦਿਮਾਗ ਨੂੰ ਮੇਰੀ ਜ਼ਬਾਨ ਦੀ ਨੋਕ ਨਾਲ ਜੋੜ ਲਓ ਮੈਂ ਪਤੇ ਦੀ ਗੱਲ ਦੱਸਾਂ ਗੱਲ ਮੁੱਕਦੀ ਮਕਾਵਾਂ ਔਰ ਆਪਣੇ ਉਸਤਾਦ ਦੇ ਮੋਹਤਰਮ ਨੂੰ ਟਾਈਮ ਦੇਵਾਂ ਹਜ਼ਰਾਤ ਦੇ ਮੋਹਤਰਮ ਇਨਸ਼ਾਅੱਲਾ ਤਫਸੀਲੀ ਗੁਫ਼ਤਗੂ ਫਰਮਾਣਗੇ ਅੱਲਾ ਦੇ ਪਾਕ ਪੈਗੰਬਰ ਦੀ ਇਤਾਤ ਕਿੰਜ ਕਰਨੀ ਹੈ ਨਬੀ ਪਾਕ ਅਲੀ ਸਲਾਤੁ ਵਸਲਾਮ ਦੀ ਬਾਤ ਨੂੰ ਮੰਨਣਾ ਇਮਾਨ ਦਾ ਹਿੱਸਾ ਵੇ ਕਿਹੜਾ ਨਬੀ ਪਾਕ ਦੀ ਹਦੀਸ ਨੂੰ ਸੁਣ ਕਰਕੇ ਅਮਲ ਕਰਦਾ ਅੱਲਾ ਦੀ ਕਸਮ ਇਸ ਦੁਨੀਆ ਅੰਦਰ ਵੀ ਕਾਮਯਾਬ ਹੈ ਅੱਗੇ ਵੀ ਕਾਮਯਾਬ ਹੋ ਜਾਏਗਾ ਲੋਗੋ ਜ਼ਿੰਦਗੀ ਦਾ ਪਤਾ ਕੋਈ ਨਹੀਂ ਮੌਤ ਦਾ ਪਤਾ ਕੋਈ ਨਹੀਂ ਕਿਸ ਜਗ੍ਹਾ ਤੇ ਬੇਵਫਾਈ ਕਰ ਜਾਏ ਕਹਿੰਦਾ ਆਪਦੇ ਲੋਗੋ ਉਸ ਵਕਤ ਦੇ ਹਾਂ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਪਹਿਲਾਂ ਮੇਰੇ ਪਾਕ ਪੈਗੰਬਰ ਦੀ ਇਤਾਤ ਕਰ ਲਓ ਮੇਰੇ ਪਾਕ ਪੈਗੰਬਰ ਲਈ ਸਲਾਤੁ ਵਸਲਾਮ ਦੇ ਹੁਕਮ ਨੂੰ ਮੰਨ ਲਓ ਅੱਲਾ ਦੀ ਕਸਮ ਹੈ ਇਸ ਦੁਨੀਆ ਅੰਦਰ ਹਮੇਸ਼ਾ ਬੈਠ ਨਹੀਂ ਰਹਿਣਾ ਕੋਈ ਅੱਜ ਜਾ ਰਿਹਾ ਕੋਈ ਕੱਲ੍ਹ ਜਾ ਰਿਹਾ ਲੋਗੋ ਇਹ ਦੁਨੀਆ ਆਣੀ ਜਾਣੀ ਹਰ ਸ਼ੈ ਨੇ ਮੁੱਕ ਜਾਣਾ ਹੈ ਹਰ ਸ਼ੈ ਨੇ ਮਿਟ ਜਾਣਾ ਵੇ ਆਓ ਫਿਰ ਆਖਰਤ ਦੇ ਹਵਾਲਿਆਂ ਦਾ ਆਪਦੇ ਫਿਕਰ ਦੇਣਾ ਚਾਹੁੰਦਾ ਤੇ ਬਾਅਦ ਨੂੰ ਅੱਗੇ ਤੋਰਾਂ ਨਾ ਧੁੱਪ ਰਹਿਣੀ ਨਾ ਛਾਂ ਬੰਦਿਆ ਨਾ ਪਿਓ ਰਹਿਣਾ ਹੈ ਨਾ ਮਾਂ ਬੰਦਿਆ ਨਾ ਧੁੱਪ ਰਹਿਣੀ ਨਾ ਛਾਂ ਬੰਦਿਆ ਨਾ ਪਿਓ ਰਹਿਣਾ ਹੈ ਨਾ ਮਾਂ ਬੰਦਿਆ ਹਰ ਸ਼ੈ ਨੇ ਆਖਿਰ ਮੁੱਕ ਜਾਣਾ ਆਖਿਰ ਮੁੱਕ ਜਾਣਾ ਇੱਕ ਰਹਿਣ ਰੱਬ ਦਾ ਨਾ ਬੰਦਿਆ ਨਾ ਧੁੱਪ ਰਹਿਣੀ ਨਾ ਛਾਂ ਬੰਦਿਆ ਨਾ ਪਿਓ ਰਹਿਣਾ ਹੈ ਨਾ ਮਾਂ ਬੰਦਿਆ ਨਾ ਧੁੱਪ ਰਹਿਣੀ ਨਾ ਛਾਂ ਬੰਦਿਆ ਨਾ ਪਿਓ ਰਹਿਣਾ ਹੈ ਨਾ ਮਾਂ ਬੰਦਿਆ ਓਏ ਅੱਜ ਮਿੱਟੀ ਪੈਰਾਂ ਥੱਲੇ ਹੈ ਕੱਲ ਮਿੱਟੀ ਹੇਠਾਂ ਤੂੰ ਹੋਣਾ ਓਏ ਅੱਜ ਮਿੱਟੀ ਪੈਰਾਂ ਥੱਲੇ ਹੈ ਕੱਲ ਮਿੱਟੀ ਹੇਠਾਂ ਤੂੰ ਹੋਣਾ ਓ ਜਦ ਪਤਾ ਸਭ ਨਾ ਟੁਰ ਜਾਣਾ ਫਿਰ ਕਾਹਦੇ ਲਈ ਰੋਣਾ ਦੋਣਾ ਉਡੀਕਦੀਆਂ ਕਬਰਾਂ ਬੰਦਿਆ ਹਰ ਸ਼ੈ ਨੇ ਆਖਿਰ ਮੁੱਕ ਜਾਣਾ ਇੱਕ ਰਹਿਣਾ ਰੱਬ ਦਾ ਨਾ ਬੰਦਿਆ ਨਾ
ना तुप रहनी ना चा बंदे ना प्यो रहना है ना मां बंदे ना तुप रहनी ना चा छा बंदे ना प्यो रहना है ना मां बंदे इको काम करो ना तुप रहनी ना छा बंदे ना प्यो रहना है ना मां बंदे हो जेने फुल सवेरे खिड़ते ने ओ शाम नू मुर जा जांदे कर अबू सफियान साहब ओ जेड़े फुल सवेरे खिड़ते ने ओ शाम नू मुर जा जांदे ए दावे वादे सब बंदिया एक पल विच रोंद मिटा जांदे तू मैनू मार मुका बंदिया केड़ी मैं जड़ी मैं लै करके फिरदा मैं फलां चीजा मेरे कोलो एनिया दौल मेरे को एना माल एनिया गड्डिया एनिया जमीना मैं लै करके बिरदा तेशा ने तर्जमा कीता ओ जेड़े फुल सवेरे खिड़दे ने ओ शाम नू मुर जा जांदे ए दावे वादे सब बंदिया एक पल विच रोंद मिटा जांदे तू मैनू मार मुका बंदिया हर शहने आखिर मिट जाना एक रहना रब दा ना बंदिया ना धुप रहनी ना छा बंदिया ना प्यो रहना है ना मां बंदिया ना धुप रहनी ना छा बंदिया ना प्यो रहना है ना मां बंदिया ओ तू मुंह विचू रब रब करना है कदी मन अपने चो करया कर जो विच कुरान दे पढ़ना है कदी अमल भी उस ते करया कर कुल तीन हाथ तेरी थां बंदिया हर शैन आखिर मुक जाना एक रहना रब दा ना बंदिया ना तुप रहनी ना छा बंदिया ना प्यो रहना है ना मां बंदिया आखिरी बात सुन लो ते मेरा सलाम है मेरे तेरे पाक पैगंबर जनाबे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दा कहना दे लोगो कलमा पढ़ने वालों ओ समुद्री अहले इलाका दे बासियो 479 चक समुद्री दे बासियो इर्दा गिर्द तो आने वाले हो बहावलपुर तो आने वाले तालब इलम दियां गल्लां नूं हुण अपने दिल दियां तख्तियां ते नोट करके लै जाओ सिर्फ 5 to 7 मिनट लई अपने दिमाग नूं मेरी तरफ कर लो गौर कर लो तवज्जो कर लो नबी पाक अलैहि सलातु वसलाम दी बात नूं मनना ईमान दा हिस्सा वे कहना दे लोगो मेरे पाक पैगंबर दे सहाबा दी जान जांदी है ते चली जाए ना लेकिन पैगंबर दी बात नू नहीं जान दिता पैगंबर दी ताबेदारी करके दिखाई है पैगंबर दी बात नू मन करके दिखाया अलविदाया व नहाया दे अंदर रवायत आंदी है तकरीबन 88 दे लगभग लोगां ने कलमा पढ़िया तार इस्लाम मंदिर दाखिल होए ने मक्का शहर है अल्लाह मैं तेरा गुनाहगार बंदा अल्लाह हद जो करके दुआ करना अल्लाह जितने आए अल्लाह मेरे समेत अल्लाह सबना नु मक्के ते मदीने दियां हाजरियां नसीब फरमा अल्लाह सबना नु मक्का भी दिखावे मदीना भी दिखावे गल मक्के दी आई एक दो जुमले ते बाद नु अगे तोरा मैं दुआ करना अल्लाह जेड़े आमीन आखण अल्लाह जिन्हां नु तू लै जाए तेरे घर अंदर जान तेरा घर खाना काबा दे करके कहण के काबा तेरा सोना ते सोना तेरा नाम तेरे करम नल आ गया अज तेरा ए गुलाम काबा तेरा सोना ते सोना तेरा नाम तेरे करम नल आ गया अज तेरा ए गुलाम मैं तैयार इस गल दा न छोड़ कड लिया दुनिया दे ताजरान होर की खट लिया इत दुनिया आजर जमीन ना बना के गड्डियां बना के मुरब्बे ते पहलियां बना करके फन्ने खांबने फिर देने एना कुछ बना लिया एनिया दौलता बनाई खटिया किने सब कुछ इस जुमले
अंदर जिस इंसान नु समझ आई समझो अकीदा तौहीद समझ अंदर आ गया। इस जुमले अंदर बड़ा करंट जे सुनिया जे जरा मुहब्बत नाल मैं ते यारो इस गल दा न छोड़ कढ लिया दुनिया हम दे ताजरान गौर की खट लिया खटिया ते सब कुछ उसने खटिया ते सब कुछ उसने जिस पढ़ लिया कुरान तेरे करम न ला गया अज तेरा ए गुलाम काब तेरा सोना ते सोना तेरा नाम तेरे करम न ला गया अज तेरा ए गुलाम। हजरत मोहतरम मक्का शहर है मेरे पाक पैगंबर अली सलातो सलाम दे कोल सैयदना अबू बकर सदीक आए ने आकर के आंदे ने अल्लाह दे पाक पैगंबर जी मैनू इजाजत दे हो मैं तुहाडे हक दा ऐलान करना चाहना अल्लाह दे हक दा ऐलान करना चाहना तुहाडी इताअत दा ऐलान करना चाहना रब दे हक दा ऐलान करना चाहना। आ फरमांदे ने सिद्दीक हौसला कर लै सिद्दीक हौसला कर लै अल्लाह बेहतरियां करेगा अल गर्ज बात मुक्सर करदा जावा तीन मरतबा अबू बकर सिद्दीक मेरे पाक पैगंबर दे कोल आए मेरे पाक पैगंबर ने इजाजत ना दितियां एक वक्त आया कहना आप दे लोगो 479 दे बासियो इर्दा गिर्द तो आने वाले हो अल्लाह दा वासा देख करके कहना चाहना वा सिर्फ 2-4-5 मिनट लिए अपने दिमाग में मेरी जबान दी नोक नाल जोड़ लै मैं पते दी गल दसा गल मुकदी मकावा तू पैगंबर दी हदीस नू एक कन अंदरों सुन दे दूसरे कन अंदरों कढ़ छड़ना वे उन जाना मैनू पैगंबर नाल प्यार है मैं जन्नत अंदर जावांगा सोहणिया किंज जाएगा तेरे चेहरे ते पैगंबर दी सुन्नत कोई नहीं पैगंबर दी सुन्नत दा तुरसा ना उठ करके कदल कर देना किवें जन्नत अंदर जाएगा वेखना जिन्ना ने पाक पैगंबर अली सलातो सलाम दी अजमत दी खातर आप दी अजमत दी खातर आप दी इताअत दी खातर अपनियां जानां दियां अपनियां जानां दियां कुर्बानियां पेश कीतियां ने माल कुर्बान कर दिते ने बीवी बच्चे कुर्बान कर दिते ने पैगंबर दी इताअत नूं नहीं छोड़िया। एक दिन मेरे पाक पैगंबर फरमांदे ने अबू बकर सिद्दीक इधर आना अज मैं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तेनूं इजाजत देना वा जाकर के मेरे हक दा ऐलान कर दे मेरे रब दे हक दा ऐलान कर देना। अबू बकर सिद्दीक मक्के दे बाजारां दा ऐलान करदा जा रहा है ओ मक्के वाले ओ अज फलां जगह ते पहाड़ी दे करीब आ जाओ अज मैं तुहानू नाल एक गल करना चाहना वा पूरे मक्के दे लोग उत्थे जमा हो जांदे ने चौधरी भी आ गए ने ओ लोगो मेरे पाक पैगंबर भी खुद भी तशरीफ लै करके आए ने आप दे सहाबा भी तशरीफ लै करके आए ने आप फरमांदे ने सिद्दीक दस की कहना चाहना मक्के दे चौधरी बोल करके आंदे ने सिद्दीक जल्दी कर की गल करना चाहना असी अपना कम काज छोड़ करके आए हाँ असी अपना कारोबार छोड़ करके हाँ दस की कहना चाहना। अबू बकर सिद्दीक नू मेरे पाक पैगंबर अली सलातो सलाम ने इशारा किया अबू बकर सिद्दीक जमीन तो खड़ा होया खड़ा हो करके आंदा मक्के वाले हो ओ मक्के दे चौधरी ओ गल सुन लो इस पैगंबर दी इताद कर लो इंदा हक है अल्लाह दे हक नू पहचान लो रब दा हक है अल्लाह दा हक अदा करोगे पैगंबर दी इताद करोगे ते कामयाबी पाओगे। इन्नी गल अबू बकर सिद्दीक ने की है इन्ना जालमा ने पत्थर बरसाने शुरू कर दिते ने लोगों मेरे पाक पैगंबर दे सहाबा ते पत्थर बरसाई जा रहे ने आप दे सहाबा ते पत्थर बरस देने पे उत्बा नामी बंदा उठिया इन्हें अपने हाथ के अंदर एक बहुत बड़ा फसनी पत्थर उठाया ते मेरे पाक पैगंबर दी तरफ ना जा रहे आवे आंदे दे ज़हन अंदर एक ख्याल होएगा अज मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नू मैं उंजी खत्म कर देंगा इंदा नामो निशान मिट जाएगा इदा नाम ही खत्म हो जाएगा ए जालम मेरे पाक पैगंबर दी तरफ बढ़ता जा रहे आवे अगे बढ़ता जा रहा है। अबू बकर सिद्दीक मैं तेरी अजमत दू सदके को
قربان جاواں وا نبی دی یارا میں تیری عظمت پوری کہنا دے لوگاں دیاں دولتاں قربان کر دیاں حق پھر بھی نہیں ادا ہوندا وا نبی دی یارا جلدی نال میرے پاک پیغمبر دے قریب جا کر کے ابو بکر صدیق نے انج اپنی جان نو نشاور کر دیتا اے ظالم نے زور در جلدی پتھر ابو بکر صدیق دے چہرے تے ماریا اور لوگوں خون دا پھوارا نکلیا ابو بکر صدیق خشگا کر کے زمین تے گر جاندا وے اللہ دی قسم لوگو جسم اندروں چہرے اندروں خون نکلدا پیا وے آپ دے کنبے تے قبیلے دے لوگ آئے نے انہاں نے آ کر کے آپ نو چھوایا تے کپڑے دے اندر لپیٹ کر کے گھر اندر پہنچا کر کے آئے نے کہنا دے لوگو دنیا کہنا دے لوگو گل سننے والی ہے ادھروں ابو بکر صدیق اپنی چار پائی تے آرام کر رہا ہے بے ہوشی دے عالم دے اندر ہے رشتے دار بھی آ گئے آپ دے کنبے دے قبیلے دے لوگ آ کر کے کھڑ جاندے نے ادھر شام دا سوج غروب ہو رہا ہے ابو بکر صدیق اکاں کھو رہے آوے اکاں کھول دے نال آندے نے ما فعل رسول اللہ ما فعل رسول اللہ دسو نا میرے محبوب پیغمبر دا کی حال ہے میرے پاک پیغمبر دا کی حال ہے رشتے دار بول کر کے آندے نے اوے ابو بکر صدیق جندی خاطر انہیں پتھر برسائے گئے نے تیرے چہرے نو زخمی کیتا گیا ہے اجے بھی ان دا نام لے رہے ہیں اجے انہاں دیاں زباناں بند نہ ہوئیاں ابو بکر پھر آندا ما فعل رسول اللہ دسو نا میرے پاک پیغمبر دا کی حال ہے رشتے دار چھوڑ کر کے چلے جاندے نے اور لوگو ابو بکر صدیق دی بڑھڑی جی اما جانے قریب آئی ابو بکر دے سرانے بیٹھ کر کے ابو بکر دے سر مبارک نو اپنی گود اندر رکھے آ فرمایا میرے لال اے میرے بیٹے دس نہ کی کھانا پسند کریں گا صبح تو لے کر کے شام تک کوئی کھادا نہیں کوئی پیتا نہیں دس کی پسند کریں گا 479 تک دے باسیا سمندری دے باسیا اے جیڑی گل ابو بکر صدیق نے کیتی ہے اپنے دل دیاں تختیاں تے نوٹ کر کے لے جا ابو بکر صدیق آندا نی اما گل سن لے میں اس رب کے نام دی قسم اٹھائی ہوئی ہے اونی دیر تک کھانا نہیں کھاواں گا اونی دیر تک کوئی چیز پسند نہیں کراں گا جنی دیر تک آمین نام دے لال دے چہرے دی زیارت نہ کر لواں اللہ اکبر اللہ کھانا نہیں کھاواں گا پانی نہیں پیواں گا جنی دیر تک اپنے پیغمبر دے چہرے دی زیارت نہ کرنا سبحان اللہ اے دے پیغمبر دے صحابہ اللہ دی قسم جنہاں نے بات نو منیا اور جان جاندی ہے چلی جائے چہرے نو زخمی کرایا اور اپنی جان نو پنشاور کیتا ہے اپنی جان دی ٹینشن نہیں لئی پیغمبر علیہ الصلوۃ والسلام دی اطاعت دا اعلان کیتا انہیں دکھاں دا سامنا کر کے بھی ابو بکر صدیق نے کسی چیز نو پسند نہیں کیتا اونی دیر تک جنی دیر تک پیغمبر دا چہرہ نہ دیکھ لواں اے جے پیغمبر دے صحابہ جے جے پیغمبر دے پروانے جنہاں نے جاناں دیاں قربانیاں دتیاں نے لیکن پیغمبر دی اطاعت نو نہیں چھڈیا او لوگو اگر کامیابی چاہندے ہو دنیا اندر چاہندے ہو قبر اندر چاہندے ہو کل قیامت والے دن چاہندے ہو او پیغمبر دی اطاعت کرو انشاءاللہ دنیا بھی کامیاب آخر اندر بھی کامیاب کر دیتے جاؤ گے اللہ پاک کو لو دعا ہے میں ادنا جے طالب علم گناہگار لاچار بیکار جے بندے نے جو کچھ چند منٹ بیان کیتا سارے نو پہلا اللہ مینو عمل کرم دی توفیق عطا فرمائے اور بعد اندر اللہ سننے والیاں نو عمل کرم دی توفیق عطا فرمائے میں اکثر کہا کرنا علماء بیان زیادہ کردے نے عمل کٹ کردے نے دعا کرو اللہ عمل کرم دی توفیق عطا فرمائے حضرات عملاں دے سر تے زندگی بندی ہے عمل کرنگ تو زندگی کامیاب ہے عمل نہ کیتے تو زندگی بیکار ہے آمین وآخر دعوانا الحمدللہ رب العالمین